हॅलो, मी डॉक्टर छायालंजे. आज आपण टॉपिक बघणार आहोत मोड ऑफ डिसीज ट्रान्समिशन. मोड ऑफ डिसीज ट्रान्समिशन यालाच आपण रोग प्रसाराचे मार्ग असे म्हणू. मोड म्हणजे काय? तर एखादा वे, एखादा मार्ग, एखादा असा रस्ता की ज्याच्या थ्रू रोगाचे प्रसार होत असतो आणि यालाच आपण रोग प्रसार असे म्हणतो, त्यालाच ट्रान्समिशन असे म्हणतात. आता रोगाचा प्रसार जो होतो हा 5 प्रकारे होत असतो. संपर्काद्वारे, वाहकाद्वारे, प्राण्यांद्वारे, हवेमार्फत आणि वारेमार्फत. तर अशा माध्यमातून होणारा हा रोग प्रसार आहे आणि ह्या रोग प्रसाराचे आपण वेगवेगळे प्रकार स्टेप बाय स्टेप बघू. सगळ्यात आधी आपण बघू संपर्कामुळे होणारा रोग प्रसार, याला आपण कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन असे म्हणतो. तर आपण आपल्याला आजारी झालो असे फील करतो, परंतु आपण आजारी केव्हा होतो? तर एक आहे डायरेक्ट मेथड आणि दुसरे आहे इनडायरेक्ट मेथड. काही असे आजार असतात जे आपल्याला रोग म्हणजे एका रोग्याकडून हवेमार्फत म्हणा किंवा एखाद्या प्राण्यामार्फत म्हणा किंवा कुणाच्या तरी थ्रू असे पसरत असते आणि त्याचा प्रसार हा पूर्ण सोसायटीमध्ये होत असतो, तर त्याला आपण म्हणू प्रत्यक्ष पसरणारा प्रसार. संपर्कामुळे रोग प्रसार याच्यामध्ये 2 भाग पडतात. पहिला आहे प्रत्यक्ष संपर्क, त्याला म्हणू आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट, आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष संपर्क, त्याला म्हणू आपण इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट. तर प्रत्यक्ष संपर्कामध्ये यामध्ये काय होतो, रुग्णाच्या शरीरातील जे रोग जंतू आहेत ते दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात शरीर संपर्काने पसरतात आणि याच्याद्वारे त्याच्या शरीरात ते प्रवेश करतात, म्हणून त्याला प्रत्यक्ष संपर्क असे म्हणतात. गुप्तरोग व त्वचा रोगाचा प्रसार हा शरीर संपर्काने होत असतो. पचन मार्गाच्या रोगाचा प्रसार हा मलातून जंतू बाहेर पडल्यामुळे, हात दूषित झाल्याने किंवा दूषित हातामुळे यांचा प्रसार होत असतो, म्हणून त्याला आपण प्रत्यक्ष संपर्क किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन असे म्हणू. दुसरा आहे अप्रत्यक्ष संपर्क. या प्रकारामध्ये रोगाचा प्रसार हा प्रत्यक्ष रुग्णाकडून न होता तो तिराहित व्यक्तीकडून किंवा दूषित वस्तूपासून होत असतो. जसे की यामध्ये क्षयरोग आहे, घटसर्प आहे, देवी आहे, कांजिण्या रोग आहे, गोवर आहे आणि अजून काही अन्न मार्गांचा जो जंतुदोष आहे, या रोगांचा प्रसार होत असतो. म्हणून याला खूपदा मीडिएट इन्फेक्शन असे सुद्धा म्हटले जाते, कारण ह्या रोगाचा प्रसार जो होत असतो हा डायरेक्ट न होता एका मीडिएटरच्या मार्फत होत असतो, म्हणून याला इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट असे म्हणतात. नेक्स्ट टाईप आहे वाहकाद्वारे रोग प्रसार. आता याला इंग्लिशमध्ये म्हणू आपण व्हेकल ट्रान्समिशन. यामध्ये अन्न, पाणी, दूध, रक्तरस यामार्फत रोगाचा प्रसार होत असतो. विशेष करून पाण्यामार्फत रोगाचा प्रसार हा लवकर होत असतो, म्हणून पाणी हा आपल्या आहारातील मुख्य घटक असल्यामुळे त्याला व्यवस्थित स्वच्छ करून रोजच्या आहारामध्ये घ्यायला हवं आहे. त्याच्यामुळे पाणी हा रोज आपल्याला अति आवश्यक असल्यामुळे आपण त्याचा टाळाटाळ करू शकत नाही, म्हणून मॅक्झिमम जे व्हेकल ट्रान्समिशन असते हे पाण्याच्या मार्फत होत असते. तिसरा प्रकार पाहणार आहोत आपण प्राण्यांद्वारे रोग प्रसार, यालाच इंग्लिशमध्ये वेक्टर ट्रान्समिशन असे म्हटले जाते. याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक आहे यांत्रिक प्रसार आणि दुसरा आहे जैविक प्रसार. यांत्रिक प्रसाराद्वारे जो प्रसार होतो त्याला मेकॅनिकल ट्रान्समिशन म्हणतात आणि जैविकांद्वारे जो प्रसार होतो त्याला बायोलॉजिकल ट्रान्समिशन असे म्हणतात. आता आपण बघू प्राण्यांद्वारे रोग प्रसार.
प्राण्यांद्वारे रोग प्रसार जो होतो याच्यामध्ये मुख्यतः पाळीव प्राणी हे कारणीभूत असतात, जसे की काही शेळी आहे, काही कोंबड्या असतात, काही बदकं असतात, अशा प्रकारे अजून रॅबिट वगैरे असतो, अजून काही पक्षी आहेत, काही उपद्रवी प्राणी आहेत, काही कीटक आहेत. आता उपद्रवी प्राण्यांमध्ये उंदीर वगैरे येत असतो, काही कीटक असतात. तर अशा प्राण्यांचा समावेश ह्या वेक्टर ट्रान्समिशनमध्ये होत असतो. याच्यामध्ये पहिलं आहे आता यांत्रिक प्रसार, मेकॅनिकल ट्रान्समिशन कसं होते ते. तर आपण दूषित पदार्थ त्वचेवर किंवा अन्न पाण्यावर किंवा वस्तूवर पसरवून रोगाचा प्रसार होतो. आता सांगायचं झालं तर एखाद्या टबमध्ये खूप दिवसापासून ठेवलेला पाणी असेल, अशा पाण्यामध्ये आपण हात टाकलो तर त्या हातावर आपल्याला त्या पाण्यामधील मायक्रो ऑर्गॅनिझम हे आपल्या हातावर येऊन आपल्या स्किनशी संपर्कात येऊन त्यांचा हा जो प्रसार होईल हा मेकॅनिकल पद्धतीने होणार. म्हणून आपण जसे आपल्या घरामध्ये माशा वगैरे आहेत, काही एखादी आपल्या घरी तब्येत खराब असेल आणि उलटी वगैरे झाली असेल, तर अशा ठिकाणी बसणाऱ्या माश्या, मलावर बसलेल्या माश्या, तसेच त्यामध्ये असणारे जंतू हे काय होतात, आपल्या पायाला चिकटतात, शरीराला चिकटतात, किंवा एखाद्या ठिकाणी जर उलटी वगैरे झाली तर अशा ठिकाणी आपण जात नाही, परंतु काही काळाने त्या आपण केलेल्या उलटीवर दुसरा व्यक्ती काही दिवसांनी जरी गेला तर त्या ठिकाणी वाढलेल्या अवस्थेमध्ये काही त्यांचे स्पोर असू शकतात, काही त्यांचे अंडे असू शकतात. तर अशा जंतूंचे जे ट्रान्समिशन आहे ते आपल्या सहवासाच्या मार्फत होऊ शकतो. अशा पद्धतीने काही अतिसार आहे, म्हणजे त्याला आपण डिसेंट्री म्हणू, आणि विषंसर सारख्या रोगांचा प्रसार हा मेकॅनिकल ट्रान्समिशनद्वारे होत असतो. दुसरा आहे जैविक प्रसार. आता जैविक प्रसार म्हणजे काय, तर हा प्रसार उपद्रवी कीटकांमार्फत होतो. उदाहरणार्थ उंदीर. आता उंदीरांच्या शरीरावर पिसवा असतात, म्हणजे एक स्मॉल असे इन्सेक्ट असतात, फार बारीक असतात ते, मायक्रो असतात, आणि त्यांच्या मार्फत आपल्याला प्लेग सारखा रोगाचा सामना करावा लागला होता एक वेळेस. तर अशा प्रकारचे जे उंदीर असतात, काही आपण त्यांना म्हणू घुस असतात, तर ह्या वर्गातील जे काही प्राणी आहेत यांच्याद्वारे प्रसार होत असतो. अजून दुसरं उदाहरण म्हटलं तर आपण मादी ॲनाफिलस डासामधील परोपजीवीमुळे मलेरिया सारखा रोग आपल्याला होत असतो. तर असे हे जे बायोलॉजिकल एजंट्स असतात हे या ट्रान्समिशनला कारणीभूत ठरतात. दुसरा नेक्स्ट आपण बघू हवेमार्फत होणारा प्रसार, याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू एअर बॉर्न ट्रान्समिशन. ह्या तीन पद्धतीने आपल्याकडे जो प्रसार होत असतो तो जास्त प्रमाणात होतो. म्हणजे एक पद्धत झाली हवा, दुसरी प्राण्यामार्फत, आणि जो आपण पहिली पद्धत पाहिलो त्याच्यामार्फत जास्त प्रमाणामध्ये रोगाचा प्रसार होत असतो. याच्यामध्ये आता हवेमार्फत कसा रोग प्रसार होत असेल, तर आपण शिंकलो किंवा आपण बोललो, एखाद्याच्या तोंडाजवळ जाऊन आपण बोलतो, अचानक आपल्याला शिंक आली, तर अशा वेळेस काय होते, आपल्या तोंडाच्या वाटे जे काही ड्रॉपलेट्स असतात त्याला मराठीमध्ये तुषार म्हणतात. तर असे ड्रॉपलेट्स किंवा तुषार हे रोग पसरवण्यास कारणीभूत ठरतात, आणि हवेच्या वाटे आपल्या समोरचा व्यक्ती त्याच्या श्वसनाच्या प्रक्रियेच्या थ्रू ते आत घेत असतो. तर अशा वेळेस जे काही कंटॅमिनेशन असेल एअरमध्ये आपल्या ड्रॉपलेट्सच्या मार्फत जात असतो आणि रोगाचा प्रसार होण्यास मदत होत असतो.
आता दुसरा नेक्स्ट आहे वारेमार्फत होणारा रोग प्रसार. आता वारे म्हणजे हवा नाही, वारे मीन्स ट्रान्सप्लॅसेंटल ट्रान्समिशन, म्हणजे जो बाळाच्या जन्मानंतर वार असतो त्याला त्याच्या मार्फत, किंवा गरोदर मातेला जर जंतू संसर्ग झाला तर सर्वच प्रकारचे जंतू हे वारेमार्फत गर्भापर्यंत पोहोचतात असे नाही, परंतु काही ठराविक जंतू असतात जे गर्भापर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या रोग निर्मिती कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ सिफिलिस, रुबेला, गोवर, येट्स यांच्यासारखे जे रोग असतात हे प्लॅसेंटल ट्रान्समिशनद्वारे ट्रान्सफर होत असतात आणि त्याचा प्रसार हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असते. तर अशा प्रकारे हा 8 मार्क्सचा क्वेश्चन आपल्याला BSc होम सायन्स 5th SEM ला येत असतो आणि माझं मोड ऑफ ट्रान्समिशन हे टॉपिक ऐकल्याबद्दल धन्यवाद.